नमस्कार. आज आपण पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका वाळवा या अंतर्गत ज्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत त्या शिक्षकांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी आवश्यक असणारी जी माहिती जी ऑनलाईन माहिती आपल्याला भरणे आवश्यक आहे ती माहिती कशा पद्धतीने भरायची आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण जी आपल्याला आलेली जी लिंक आहे जे आपल्या केंद्राच्या ग्रुपवर असेल ती ग्रुपवरची लिंक आपण सुरुवातीला या ठिकाणी ओपन करून घेऊ. मी माझ्या भवानगर केंद्रामध्ये आलेली जी लिंक आहे ती लिंक सुरुवातीला ओपन करून घेतो. सुरुवातीला आपण मोबाईलवर आलेली जी लिंक आहे ती लिंक आपण ओपन करून घेऊ. या ठिकाणी माझ्या मोबाईलवरती आलेली लिंक मी या ठिकाणी ओपन करीत आहे. लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत लिंक ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ज्या दिलेल्या ज्या सूचना आहेत ते आपण काळजीपूर्वक वाचूया. शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व 100% अनुदानित शाळेतील शिक्षकांनी माहिती भरावी. संपूर्ण माहिती अचूक भरावी. एकदाच हा फॉर्म भरता येईल. म्हणजे आपण ही जी माहिती भरणार आहोत ती माहिती आपण अचूकपणे भरणं आवश्यक आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण ज्या संस्थेमध्ये काम करत आहोत म्हणजे आपली जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेचं नाव या ठिकाणी आपण नमूद करूया. सर्व माहिती भरत असताना आपण या ठिकाणी मराठीमध्ये भरणे आवश्यक आहे. सुरुवातीला मी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या शाळेत आपण सेवेत आहोत त्या शाळेची माहिती या ठिकाणी भरायची आहे. ज्या शाळेत आपण सेवेत आहोत ती माहिती भरल्यानंतर त्या शाळेचं नाव आणि पत्ता या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण टाईप करून घेऊ. शाळेचं पूर्ण नाव आणि तालुका आणि जिल्हा या ठिकाणी नमूद केल्यानंतर या ठिकाणी शाळेचा युडायस नंबर विचारलेला आहे. तो युडायस नंबर आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे आपल्या शाळेचा जो असेल तो युडायस नंबर आपल्याला व्यवस्थितपणे या ठिकाणी भरावा लागेल. शाळेचा युडायस नंबर भरल्यानंतर शिक्षकाचे जे संपूर्ण नाव आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपण मराठीमधून भरणार आहोत. शिक्षकाचं संपूर्ण नाव भरल्यानंतर आपलं जे पदनाम आहे ते पदनाम या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या टाईप करून घेऊ. पदनाम टाईप करून घेतल्यानंतर आपली जी जन्मतारीख आहे ते अचूकरित्या या ठिकाणी आपण टाईप करावे. या ठिकाणी आपण वर्ष निवडताना सर्वात वर या ठिकाणी वर्ष नमूद केलेलं आहे त्याच्यावर आपण ते दाबून धरल्यानंतर आपल्याला सर्व वर्ष या ठिकाणी ओपन होतील. आपलं जे जन्माचं वर्ष आहे ते आपण या पद्धतीनं सिलेक्ट करू शकतो. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर आपला जो महिना असेल तो महिना आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ आणि त्या महिन्यामधील आपण तारीख या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर आपण सेट या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपली तारीख या ठिकाणी नमूद केली जाईल. त्यानंतर आपला जो रक्तगट आहे तो रक्तगट आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी क्लिक करून घेऊ. आपला जो असणारा शालत कोड आहे तो शालत कोड या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या भरूया. शालार्त कोड भरल्यानंतर आपण या ठिकाणी खाली संपर्क क्रमांक म्हणजे आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या नमूद करू. त्याच्यानंतर जो आपला असणारा ईमेल आयडी आहे तो सुद्धा आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी नमूद करणार आहोत. सर्व माहिती भरताना ती बरोबर आहे का नाही हे आपण कन्फर्म करणं गरजेचं आहे. सर्व माहिती व्यवस्थितच भरून घ्यावी जेणेकरून आपलं ओळखपत्र तयार होताना त्याच्यामध्ये कोणत्याही चुका राहणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी शिक्षकाचा फोटो स्टॅम्प साईज फोटो अपलोड करणं आवश्यक आहे. जो फोटो आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत तो आपला शालत कोडनं रिनेम केलेला असावा. मी माझा फोटो या ठिकाणी शालत कोडनं रिनेम केलेला आहे तो फोटो मी या ठिकाणून सिलेक्ट करतोय. जो फोटो आपण शालत कोडनं रिनेम केलेला तो फोटो आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. सिलेक्ट केलेला फोटो आपण अपलोड या बटणावरती क्लिक करून ते अपलोड करूया. सर्व माहिती परत एकदा आपण चेक करून घेऊ. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर आपण शेवटी सबमिट या बटणावरती क्लिक करूया.
अशा पद्धतीने आपली माहिती व्यवस्थितरित्या भरली जाईल. धन्यवाद.